नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर संध्याकाळचे 6 वाजलेत, पण तरी पण थोडं ऊन नॉर्मल आहे। 4-5 दिवसापासून जरा आहे थोडं, म्हणजे जास्त काही टेम्परेचर नाही आहे। आणि आज सांगायचं तात्पर्य म्हणजे आज 4 तारीख आहे आणि इथून 5 दिवसानंतर म्हणजे 9 जूनला खूप देहूमध्ये गर्दी वगैरे असते, कारण आता तो संत तुकाराम महाराजांचं पालखीचं प्रस्थान आहे, त्याचबरोबर ज्ञानेश्वर महाराजांचं पण आहे। तर त्यामुळे इथे देहूमध्ये आणि आळंदीमध्ये खूप गर्दी असते। हे जे तुम्ही बघताय मागं, हे रे शिक्षण संस्थेची शाळा आहे। तर इथं हे पूर्ण ग्राउंड असं म्हणजे फुल भरून जाते, म्हणजे गाड्या असतील किंवा काही ट्रॅक्स वगैरे, वारकरी भाविक लोक जे आहेत ते भरपूर येत असतात। आता खूप म्हणजे जवळजवळ ह्यावेळेस चांगली म्हणजे वारकरी वगैरे येऊ शकतात अशी अपेक्षा आहे, कारण लॉकडाऊनच्या नंतर 1-2 वर्षे असंच गेली। आता हे जवळजवळ दुसरं तिसरं वर्ष, तर त्यामुळे ह्यावेळेस जरा गर्दी जास्त आहे। आणि आम्ही तर तुम्ही जर आमचे पहिले व्हिडिओ बघितले असतील तर आम्ही आता मंदिराच्या फ्रंटलाच आहे, म्हणजे समोरच आहे। आता सध्या हे टेरिसवर आहे मी, आणि टेरिसवरून तुम्हाला ते थोडं नॉर्मल आता ऊन आहे तिकडं, काही आम्हाला दिसत नाही, पण तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं धावतो। गाता मंदिर खूप छान व्ह्यू आहे समोर टेरिसवर, तो मी तुम्हाला दावतो। तर हे समोरच असं गाता मंदिर आहे आपल्या, इकडे पब्लिक वगैरे भरपूर येते। आणि आत्ताच आजपासूनच म्हणजे 4 तारीख आहे आज, तरी पण जरा थोडे म्हणजे पब्लिक वगैरे येऊ लागले। पब्लिक म्हणजे वारकरी सगळे भाविक आहे असतात। इकडे आहे, इकडं जो हा जो रोड आहे तो गाथा मंदिराचं रोड आहे, आणि इकडून असा टर्न घेऊन इकडे इकडे समोर गाथा मंदिराचं आहे। हे जे दिसतंय कन्स्ट्रक्शन चालू, ते गाथा मंदिराचं मंडप आहे, म्हणजे खूप मोठं पुढं कोण कन्स्ट्रक्शन चालू आहे। तरी खूप वेळ लागेल, जवळजवळ लॉकडाऊनच्या पूर्वी मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी चालू केलं होतं, म्हणजे अजून तरी 5-6 वर्ष झाले ते चालूच आहे, कारण काम मोठं आहे कन्स्ट्रक्शन। इकडं मागं हिराय शिक्षण संस्थेची शाळा आहे। मी देहूत येऊन 5 वर्ष झाले जवळजवळ, पण देहूत यायच्या पूर्वी पण पालखीबरोबर 1-2 मुक्काम मी करायचो, म्हणजे गावचे लोक वगैरे असायचे। आणि ह्यावेळेस काय आता म्हणजे जमत नाही जॉबमुळे, तर मग फक्त 1 मुक्काम करतो प्रत्येक वेळेस, देहूपासून आकुर्डीपर्यंत आपलं चालत जायचं, तिथं मुक्काम करायचं आणि सकाळी रिटर्न यायचं, म्हणजे हे ठरलेलं आहे। जर प्रस्थानाला जर कोण आले तर अवश्य भेटा, अवश्य म्हणजे व्हिडिओ जर पोहोचला असेल तुम्हाला आणि तुम्ही जर ओळखत असाल आम्हाला वगैरे, तर नक्की भेटा, येऊन पाहुणचार आम्ही तुमचा करूच, कारण असेल तसे बाकीचे लोक तर असतात भरपूर, पण तेवढीच एक ओळख पण होईल आणि आम्हाला पण छान वाटेल, नाही का, कोण आलं गेलं की। युट्यूबला जवळजवळ आपले 6,500 सबस्क्रायबर पूर्ण झालेत, म्हणजे 6,000, आणि त्याचबरोबर 30 लाख व्ह्यूज पण पूर्ण झालेत, त्यामुळे कोण नाही कोण तरी बघितलं असेल किंवा बघत असेल आपले व्हिडिओ वगैरे। इंस्टाग्रामला पण बरोबर जवळजवळ 1 महिन्यामध्ये जवळजवळ 11-12 लाख व्ह्यूज आलेत, त्यामुळे कोण नाही कोण आम्हाला ओळखत असेल। आणि लोकेशन पण टाकलेलं असतं माझं देहूचं, तुम्ही अवश्य येऊ शकताय, काही प्रॉब्लेम नाही।